दर गुरुवारप्रमाणे या गुरुवारीही साई मंदिर वहाळ येथे भजन कीर्तन व गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण विशेष म्हणजे यावेळेस उपस्थित असलेले गायक हे कुणी साधे सुधे गायक नसून ते गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड विजेते होते. ऐकूयात या गायकांचा सुमधुर आवाज कर्नाळ टीव्हीच्या माध्यमातून. गुरुवारी वहाळ येथील साई देवस्थानमध्ये आनंदी आणि भक्तिमय वातावरण पाहावयास मिळालं. दर गुरुवारी साई देवस्थान वहाळ येथे भजन कीर्तनाचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट या दिवशीही करण्यात आलं होतं. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या कलाकारांची स्वतःचीच एक विशेषता होती. उपस्थित गायकांचा गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नाव सामील आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विराग वानखेडे यांचा काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट रिलीज झाला होता. यांच्या मार्गदर्शनाखाली रिले सिंगिंग मध्ये सहभाग घेऊन या गायकांनी स्वतःचं गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं होतं. याच कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी आमदार विवेक पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी राहुल सोनावणे यांचाही सपत्निक सत्कार माजी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांनी या कार्यक्रमाची सराहना करत राहुल सोनावणे यांची स्तुती केली व उपस्थित कलाकारांची अशीच प्रगती हो अशी प्रार्थना साई चरणी केली. आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम राहुल सोनावणे आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करीत आहे. त्याचा अभिमान मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना निश्चित आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि साईच्या मी प्रार्थना करतो की सोनावणे त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपले सगळे कलाकार हे निश्चितच मोठे होतील, राज्य लेवलला, देश लेवलला, जागतिक लेवलला जातील. आणि ते परमेश साईबाबांना विनंती प्रार्थना करतो की तेवढं यश आम्हाला दे आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं नाव हे जगभरात फार मोठं होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी साईबाबाच्या चरणी करतोय. अति वेगवेगळं कार्यकर्ते सातत्याने घेत असतात आणि हे कार्यक्रम घेत असताना नवीन नवीन कल्पकता घेत असतात, सर्वांचं सहकार्य घेत असतात, सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असतात. आणि ह्या सर्वांना आमचे सहकारी रवी पाटील हे नेहमी चांगल्या प्रकारचं सहकार्य देतात आणि प्रोत्साहन देतात. त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद करतो आणि आपली सभा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच यावेळी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी उपाध्यक्ष व साई देवस्थान वहाळ संस्थापक रविशेठ पाटील यांनीही या कार्यक्रमाची व राहुल सोनावणे यांची स्तुती करत आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल सोनावणे सर मुद्दा म्हणून बोलायचं आहे की ह्या माणसाने कधीही स्वार्थ कधी बघितलं नाही आणि मी त्याचा एक जिवंत उदाहरण आहे. माणूस सेंटॅक्स ऑफिसर बोलल्यानंतर एक करोडपती असल्याचा एक फास असतो किंवा जबरदस्त पैसे साठवून ठेवण्याचा एक सेंटॅक्स ऑफिसर बोलल्यानंतर. पण मित्रांनो, तुम्ही वहिनी रंजना वहिनी, तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे तुमच्या नवऱ्याचा की मुलीला डॉक्टर करत असताना मुलाला इंजिनियर करत असताना. यावेळी भजनी मंडळींनी माझे गुरु भजनी हे भजन प्रस्तुत केले व उपस्थितांनी या भजनाचा आनंद घेतला. मान्यवरांनी भजनी मंडळींना माईक भेट म्हणून दिले.
यावेळी उपस्थित गायकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. झालं सगळं आणि मग कळलं की रिले सिंगिंग म्हणजे असे सगळे कलाकार असे सगळे सिंगर लाईनने बसलेले असतात आणि एक एकच शब्द सगळ्यांना गायचा असतो. बघताना फार असं ते इझी वाटतं की काय एक एक शब्द तर गायचा आहे, पण गाताना कळतं ती स्केल मेंटेन करावी लागते, ते तो ताल मेंटेन करावा लागतो आणि सगळेच सिंगर तेवढे केपेबल असले पाहिजे असा ते प्रयोग होता. आणि आय एम रिअली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ इट. पहिलं म्हणजे ते जे गाणं होतं तेच खूप इन्स्पिरेशनल गाणं आहे, ते गायला मला संधी मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आमचं नाव गेलं, तर ती फार मोठी गोष्ट होती. या साई मंदिरातील भजन व कीर्तन कार्यक्रमामुळे येथील परिसर अगदी साई भक्तीत दंग झाला होता.